राधेश्याम मोपलवारांच्या नावावर 3000 कोटींची मालमत्ता, रोहित पवारांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गानं कुणाची समृद्धी झाली असा मुख्यमंत्र्यांना सवाल। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जमिनी आता नगरपालिकांकडे। अहमदनगर, संभाजीनगर, देवळाली, कामठी, खडकी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या भागात सरकारचं राज्य चालणार। मुंबईतल्या 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव मुख्यमंत्री मांडणार। करी रोड, मरीन लाईन्स, कॉटन ग्रीन, चर्नी रोड अशी इंग्रजी नावं जाऊन मराठी नावं येणार। जरांगेंची शांतता रॅली आज लातूरमध्ये। हिंगोली, परभणी, नांदेडमधल्या प्रतिसादानं मराठा आंदोलनाची धार तीव्र होणार। सगळेसगळेच्या अध्यादेशासाठी मुदत 4 दिवसांवर। अजित पवारांनी आमदारांसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। बारामतीमध्ये 14 जुलैला भव्य सभा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना सरकारचं निमंत्रण। मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे आजपासून पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश। वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीरला पळून जाण्याचा वडील राजेश शहाचा सल्ला। तर मिहीर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव। पोलीस तपासात माहिती समोर। पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली। अँटी चेंबरवर ताबा घेऊन ऑडी कारमध्ये ऑफिसला येत होती। नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 3 घटना। गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारच्या धडकेत एकाचा मृत्यू। तर दुसऱ्या अपघातात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं। भरधाव बसनं वृद्ध सायकल स्वाराला चिरडलं। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन। होई मन शुद्ध।